लोकसभेत पिछेहाट झालेल्या महायुतीनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे, मात्र विधानसभेला नेमकं कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, सकाळ सांजच्या आसामच्या राज्यव्यापी सर्वेत जनतेचा कल कुणाला, यावरचा हा विशेष रिपोर्ट. विधानसभेच्या मैदानात महायुतीला धक्का. महाविकास आघाडी की महायुती, कोण मारणार बाजी? सकाळ सामच्या सर्वेत कल कुणाला? लोकसभेत मोठी पिछेहाट झाल्यानंतर महायुतीनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे, मात्र सकाळ सामच्या राज्यव्यापी सर्वेनं महायुतीची चिंता वाढवली. महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं सर्वच जागा जिंकल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी विधानसभेत महायुतीच विजयी होण्याचा दावाही केलाय. आमची कष्ट करायची तयारी आहे ना, आमचे नेतेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब 24 तासातले 18 तास काम करतात, त्यांच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी 18-18 तास जर काम केलं ना खाली, तर मी आपल्याला सांगतो महायुतीचं सरकार निश्चितपणाने चांगल्या बहुमताने निवडून येईल. महायुतीकडून विधानसभेत विजय मिळवण्याचा दावा करण्यात आला, मात्र विधानसभेला अवघे 3 महिने बाकी असतानाच सकाळ सामच्या सर्वेत महायुतीचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. तर विधानसभेत महाविकास आघाडीकडेच जनतेचा कल असल्याचंही समोर आलं. सकाळ सामच्या सर्वेत कल कुणाला? भाजप 95 जागा, काँग्रेस 67 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 41 जागा, ठाकरे गट 31 जागा, शिंदे गट 27 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 18 जागा, अपक्ष 9 जागा. सकाळ सामच्या सर्वेत महाविकास आघाडीकडे जनतेचा कल असल्याचं दिसून येत आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीला 175 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आम्ही 31 जागा जिंकल्या, आमच्या 4 जागा या थोड्या मतानं चोरण्यात आल्या असं म्हणतो मी. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत, महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल, आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला होता, तर अपक्ष खासदार विशाल पाटलांसह महाविकास आघाडीनं 31 जागांवर मुसंडी मारली. त्यामुळे पुढील 3 महिन्यात हाच ट्रेंड कायम राहणार की यात बदल होणार, हे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या रणनीतीवर ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.